आज नाशिकमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांची भाजप कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काळा पैसा वाईट करण्यासाठी नाशिकमधील आर्मस्ट्रॉंग ही कंपनी उभी केली, त्याचा मालक कोण, कुणाकडून ही जागा खरेदी केली याचा भुजबळ यांनी खुलासा करावा असे आवाहन भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलंय. छगनराव भुजबळ यांनी त्यांची नामी आणि बेनामी संपत्ती किती आहे ही जाहीर करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करीत आहे. गेल्या आठवड्यात भुजबळ साहेबांची 120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती मुंबई इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली. अजूनपर्यंत भुजबळ साहेबांचा अधिकृत या संबंधीचा उत्तर जवाब आलेला नाही. 2013 मध्ये पण मी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर आर्मस्ट्रॉंग एनर्जी ची व्हिजिट घ्यायला गेलो होतो. लक्ष्मण सावजी माझा सोबत होते. त्यावेळी भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं होत. आज परत आम्ही जाऊन पाहणी केली. आमचे अध्यक्ष गिरीश आणि बाकी अन्य पदाधिकारी होते सोबत. मला छगन भुजबळ साहेबांना प्रश्न आहे, ह्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर परवेज कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड देवीशा कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला? या कंपन्यांद्वारा जी प्रॉपर्टी विकत घेण्यात आली ती कुठून आली? ती प्रॉपर्टी कुणाची? मी आज पत्रकार परिषदेच्या द्वारा घोषित करतोय, आज मी भुजबळांची आर्मस्ट्रॉंग एनर्जी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चरची विजिट केली. या कंपनीद्वारा भुजबळांनी भ्रष्टाचारांचा पैसा वाईट केला होता आणि या वाईट केलेल्या कंपन्यांनी जे भुजबळांनी स्वतःच महाल मुंबईत बांधला आहे ल पेटिट फ्लेअर मुंबईत सांताक्रूज येथे 9 मजली भुजबळ महल जे भुजबळांनी बांधला आहे त्याची शनिवारी मी पाहणी करायला जाणार आहे. हा 9 मजली जो महल आहे तिथे छगन भुजबळ आणि परिवार राहतात. समीर भुजबळ असो, पंकज भुजबळ असो, छगन भुजबळ साहेब असो, पूर्ण परिवार तिथे राहते. याला गेल्या आठवड्यात इन्कम टॅक्सने बेनामी संपत्ती घोषित केली. भुजबळ साहेब, या कंपनीचे कागदावर मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड दाखवण्यात आले आहे. तुम्ही या 9 मजली बिल्डिंग मध्ये राहतात. याच्या संबंधी भुजबळाने स्पष्टता करावी की या बंगल्यात तुम्ही राहतात, तुमचा परिवार राहतो, या प्रॉपर्टी या बंगलोशी तुमचा परिवाराचा तुमचा संबंध काय? इतके वर्ष 10 वर्ष पासून हा करोडो रुपयाचा बंगला तुम्ही बांधला, बिल्डिंग आहे, मोठं महल, हा पैसा कुठून आला? हा पैसा कोणी दिला? कागदावर या 9 मजली भव्य महालाचा मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे.
तर परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा आपला संबंध काय? या परवेज कन्स्ट्रक्शनला तुम्ही काय भाडं देतात? त्यांच्याकडून विकत घेतलं आहे? परवेज कन्स्ट्रक्शनचे मालिक जे भारत सरकारचे कंपनी मंत्रालयात, त्यांनी जे मालक दाखवले आहेत, मी आपल्याला एक कागद दिलेला आहे, परवेज कन्स्ट्रक्शनचे मालक कोण आहेत? या ज्या कंपन्या आहेत, अशोक इन्व्हेस्टर ट्रस्ट लिमिटेड, डिस्कवरी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, गंगा बिल्डर्स लिमिटेड, ज्ञानेश्वर ट्रेडिंग फायनान्स कंपनी, हिंगोरा फिनवेस्ट लिमिटेड, या सगळ्या शेल कंपन्या आहेत।